आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। 40 वर्षापासून रखडलेल्या उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न आज अखेरीस सुटलाय। खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलंय। अलिबाग तालुक्यातील सुमारे 64 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामास आता सुरुवात झाली आहे। रायगड जिल्हा परिषदेकडून या कामी जलसंपदा विभागाची मदत घेतली गेली। धरणाचा प्रश्न गेले अनेक वर्ष ऐरणीवर असून जलशुद्धीकरण केंद्र उभारल्यापासून नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच कामांचा खोळंबा झालाय। गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याकारणामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता। विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी गेल्या 2019 साली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटे धरणातून ग्रामस्थांना होणाऱ्या दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित करून पाण्याचे नमुने सभागृहात सादर केल्यामुळे खळबळ उडाली होती। गेले अनेक दिवस धरणातून 64 गावांना असंच गढूळ पाणी पुरवलं जात होतं। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्पाची 1,32,00,000 निधी खर्च करण्याची संमती आली होती, मात्र तरीही ग्रामस्थांना मातकट आणि गढूळ पाणी प्यावं लागत होतं। विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळवलंय। दिनांक 24 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, जिल्हा परिषदेचे बाळ तेलगे, संतोष निकडे, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, सुरेश म्हात्रे, रत्नाकर पाटील, शिवसेना विभाग प्रमुख पालकर आदी मान्यवर उपस्थित होते। उमटे धरणामध्ये साधारणपणे 38,500 क्युबिक क्विंटलचा गाळ साचला, तो काढल्यास उन्हाळ्यात अखेरपर्यंत पाणी पुरवठा करणं शक्य होईल। तो गाळ काढल्यानंतर अनेक गावांना शुद्ध आणि सुरळीत पाणी मिळू शकेल। गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री नगर येथून मागवण्यात आली आहे। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।